मानवता धर्म म्हणजे काय तर माणुसकीचं वर्तन म्हणजे मानवता धर्म जे जे मला हवं ते दुसऱ्याला देणं म्हणजे माणुसकी याचं कृतार्थ उदाहरण म्हणजे इचलकरंजी परिसरातील मुकबधीर बांधव ते गेली एकवीस वर्ष एकत्र येऊन भिकारी दिव्यांग आणि रस्त्याकडेला आपली गुजराण करणाऱ्यांमध्ये नवी उमेद निर्माण करण्याचं कार्य करत आहेत त्यांच्या या कार्याचं समाजातूनही कौतुक होतं आहे इचलकरंजीतील रोटरी क्लबनं मुकबधिरांसाठी शाळा सुरू केली आहे या शाळेत आजूबाजूच्या गावातील मुकबधिरांचा समावेश आहे हे मुकबधीर स्वतःच्या समस्या बाजूला ठेवून गेली एकवीस वर्ष सामाजिक बांधिलकीतून एकत्र येतात दरवर्षी सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला हे मुकबधीर बांधव एकत्र जमतात आणि वेगळी समाजसेवा करतात इचलकरंजीतील रस्त्यावर भिक्षा मागून पोटाची खळगी भणाऱ्यांची ही मंडळी सेवा करतात त्यांची दाढी आणि केस कटिंग करून देतात इतकंच नव्हे तर या मुकबधिरांकडून आंघोळही घातली जाते त्यानंतर त्यांना चांगले कपडे घालून खाद्य पदार्थ दिले जातात या मुकबधीर बांधवांना बोलता येत नाही किंवा ऐकताही येत नाही पण तरीही त्यांच्यातील मानवतेची जाणीव प्रगल्भ आहे परमेश्वरानं मानवी जन्म दिलाय तर त्याचा वापर एकमेकांना मदत करण्यासाठी झाला पाहिजे असा संदेश त्या आपल्या कृतीतून देतात कोणताही गाजावाजा न करता मुकबधिर बांधवांकडून सुरू असलेलं कार्य नक्कीच कौतुकास्पद का आहे नुकत्याच झालेल्या सव्वीस जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त या मुकबधिर बांधवांची सामाजिक जाणीव दिसून आली त्यामुळं महात्मा फुले कामगार चाळ रिक्षा संघटनेच्या वतीनं या समाजसेवकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या मुकबधीर मंडळींमध्ये सौरभ काशीद अजरुद्दीन खलीफ सतीश निटवे विजय बंडगे अजय अडावकर निवास कल्याणकर विनोद पाटील रियाज कापसे नवाज मुल्ला राकेश शिंदे सुनील साळुंखे कृष्णा पाटील दस्तगीर फणिबंद यांचा समावेश आहे